कुछ ओढ़ ले जरा, अलमारी ने कहा। मगर जूते बोले, देर न कर, आज की सभा कुछ और ही है। नमस्कार मित्रांनो, काजळ टिकली आणि कविताच्या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत। मी समीक्षा आज आपल्याला ऐकवणार आहे माझी अशी एक कविता जी मी कोविडपूर्व काळात जवळजवळ रोज जगत होते। एक चित्रकार म्हणून दृष्टिकोन, सोप्या भाषेत सांगायचं तर पॉइंट ऑफ व्ह्यू, ही टर्म कॉलेजमध्ये खूप हाताळायला मिळाली। एखाद्या प्रसंगाकडे आपला सोडून एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणं, त्यातल्या गमतीजमती अनुभवणं, त्यातून शिकणं, हा एक वेगळाच अनुभव असतो। रोज ऑफिसला जाताना आजूबाजूचं निरीक्षण आपण करत असतो। आपल्यासोबत ऑफिसच्या लगबगीत असणारे शेकडो लोक आपल्या आजूबाजूला असतात। मी सुद्धा रोज सकाळी ट्रॅफिक टाळण्यासाठी लवकरात लवकर घरातून बाहेर पडायचे आणि रस्त्याच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या बजेटवाल्या दुचाकी घोड्यांच्या रांगेतून माझा सुंदर सोनेरी घोडा दामटवायचे। चार चाकी खिडक्यातून आम्हा घोडेस्वारांवर पडणारे सिम्पथेटिक कटाक्ष मी सुद्धा दोन पायांनी धावत ऑफिस गाठणाऱ्या प्राण्यांवर टाकायचे। आणि असं करत असताना आपणही त्या गर्दीचा एक भाग आहोत हे हमखास विसरून जायचे। तर याच रोजच्या रटाळ प्रसंगाला जरा वेगळ्या अँगलने पाहण्याचा प्रयत्न मी या पुढच्या कवितेत केला आहे, ऐका हा। आज सवेरे आँख खुलते ही कान में एक चिड़िया चहचहाई, चल उठ कहीं घूमने चलते हैं। लेकर एक बड़ी सी अंगड़ाई, मैं झट से उठी और चल पड़ी, सोचा आजकल ठंड बहुत है। कुछ ओढ़ ले जरा, अलमारी ने कहा। कुछ ओढ़ ले जरा, अलमारी ने कहा, मगर जूते बोले, देर ना कर, आज की सभा कुछ और ही है। चिड़िया के नक्शे कदम पर उड़ते हुए मैंने देखा, चिड़िया के नक्शे कदम पर उड़ते हुए मैंने देखा, जमीन पर दौड़ रही थी कुछ रंग बिरंगी चींटियां। चिड़िया ने कहा, इनको आज बड़ी जल्दी है। नीचे देखते हुए एक पहाड़ से टकरा गई, नीचे देखते हुए एक पहाड़ से टकरा गई, पहाड़ भी था कांच का, छन से आवाज हुई। मैंने सोचा माहौल कुछ ज्यादा ही अजीब है। तभी आंखों में कुछ गया, पानी की छींटे थी, चिड़िया फरार, वहां मां की गुस्सेल मूरत थी। बोली, उठ तैयार हो जा, आज सोमवार है। देर से ही सही मैं दौड़ने लगी दफ्तर की ओर, दुनिया दौड़ रही थी, जब किया मैंने गौर, जाना ऊपर से चीजें बहुत छोटी दिखती है, ऊपर से चीजें बहुत छोटी दिखती है। आपण ठाण्याहून नवी मुंबईच्या रस्त्याला लागलो की डाव्या बाजूला डेव्हलप झालेली नवी नवी उंच उंच ऑफिसेस, आय मीन कमर्शियल कॉम्प्लेक्सेस दिसतात। त्यांचं एक नेहमीच अप्रूप वाटत आलंय मला। सकाळी मी कामावर जाताना आणि परत येताना त्या काचांमधून बाहेर पडून रेल्वे स्टेशनच्या दिशेने जाणारी ती तरुणाईची रांग पाहून मला मुंग्यांची रांग आठवायची। ही रांग खूप उंचावरून आकाशातून पाहिली तर कशी दिसेल हे इमॅजिन करून गंमत वाटायची। आणि त्या कल्पनेतूनच जन्माला आलेली ही आजची कविता। तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा। आवडलं तर लाईक करा, लिंक शेअर करा आणि अशाच आणखी कविता ऐकण्यासाठी आणि गप्पा मारण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये, तोपर्यंत हसत रहा, गुणगुणत रहा आणि ऐकत रहा काजळ टिकली आणि कविता। शुभरात्री।